नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट आहे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, कॉलेज ऑप्शन भरण्यासाठी फॉर्म सुरू झालेला आहे आणि आपल्याला हे कॉलेज ऑप्शन कसे द्यायचे आहे, यासाठी किती ड्युरेशन आहे, किती ऑप्शन द्यायचे, कॉलेज ऑप्शन कशा प्रकारे सिलेक्ट करायचे, प्रेफरन्स कसा द्यायचा, काय काळजी घ्यायची आहे, अशा ए टू झेड प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर लाईव्ह कॉलेज ऑप्शन मी तुम्हाला देऊन दाखवणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ स्किप करू नका. एखादी स्टेप चुकली तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो, तुम्हाला ऍडमिशन भेटणार नाही. तर मित्रांनो, जास्त वेळ न घालवता सुरू करूयात व्हिडिओ. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच सोबत आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून घ्या, तिथेही तुम्हाला सर्व अपडेट मिळत राहतील. चला तर मित्रांनो सुरू करूया व्हिडिओ. तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, सर्वात अगोदर गुगल क्रोम ओपन करायचं आहे. या ठिकाणी सीईटी सेल असं टाइप करून तुम्हाला सर्च करायचं आहे. त्यानंतर पहिलं जे पेज येईल त्यावरती तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. वेबसाईट आहे सीईटी सेल डॉट महासीईटी डॉट ओ आर जी. यावरती क्लिक केल्यानंतर इथे ऍडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 24-25 आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक करून घेतल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस तुमच्या समोर येतील. त्यापैकी इकडं उजव्या कोपऱ्यामध्ये LLB 3 years नावाचं ऑप्शन दिसेल, यावर तुम्हाला क्लिक करायचंय. इथं क्लिक केल्यानंतर आता तुमच्या समोर अशा प्रकारचं एक इंटरफेस ओपन होणार आहे. हा पॉपअप मेसेज आलेला आहे, याची डायरेक्ट लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आता इथं पाहू शकता तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलिंग, फायनल मेरिट लिस्ट हॅज बीन पब्लिश्ड. तर फायनल मेरिट लिस्ट पब्लिश झालेली आहे, ते कशी चेक करायची याचा व्हिडिओ आहे, तो तुम्ही पाहून घ्या. पाहिला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, वरती आय सेक्शन मध्ये ते भेटून जाईल. त्यानंतर कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग हॅज स्टार्टेड, ओनली मेरिट लिस्ट कॅन्डिडेट कॅन फिल द ऑप्शन फॉर्म. ज्या विद्यार्थ्यांचा मेरिट लिस्ट मध्ये नंबर आहे तेच विद्यार्थी ऑप्शन फॉर्म भरू शकतील, अदरवाइज दुसरे भरू शकणार नाहीत. कॅन्डिडेट आर ऍडवाइज टू गिव्ह मॅक्झिमम प्रेफरन्सेस टू गो बेटर चान्सेस ऑफ कॉलेज अलॉटमेंट. जास्तीत जास्त कॉलेज ऑप्शन द्या, प्रेफरन्स द्या, असं इथं सांगितलेलं आहे. किती कॉलेज प्रेफरन्स द्यावे याचं लिमिट नाही आहे. एकूण 162 कॉलेज आहेत, 162 च्या 62 तुम्ही देऊ शकता, किंवा तुम्हाला वाटलं की मला दोनच कॉलेज द्यायचे आहेत तर ते दोन देऊ शकता, तुमची चॉईस असणार आहे. आफ्टर गिव्हिंग कॉलेज प्रेफरन्सेस प्लीज चेक इट अँड लॉक अप्रूव्ह ऑप्शन फॉर्म. आणि ऑप्शन फॉर्म भरून झाल्यानंतर तो आपल्याला लॉक करायचा आहे, तो कसा करायचा हे देखील व्हिडिओ मध्ये मी दाखवणार आहे. इट इज कंपल्सरी टू लॉक द फिल्ड ऑप्शन फॉर्म, आणि तो ऑप्शन फॉर्म कंपल्सरी आपल्याला लॉक करायचा आहे. आफ्टर लॉकिंग प्लीज चेक फिल्ड ऑप्शन फॉर्म केअरफुली, आणि त्यानंतर आपल्याला तो एकदा चेक करून देखील घ्यायचा आहे. तर हे आता आपण क्लोज करून घ्यायचं आहे. सर्वात अगोदर आपल्याला जायचं आहे लॉग इन मध्ये. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर लॉग इन पेज अशा प्रकारचं ओपन होईल. इथं आपल्याला लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून घ्यायचंय. लॉग इन आयडी आणि पासवर्ड इथे टाकून घ्यायचा आहे, जो लॉग इन आयडी तुम्हाला कॅबचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर मिळालेला आहे. त्यानंतर तुम्हाला इथं लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही लॉग इन या बटनावरती क्लिक कराल तर तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ऑप्शन फॉर्म कन्फर्म डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि प्लीज प्रोसिड टू फिल ऑप्शन फॉर्म जनरल हे ऑप्शन इथं आलेलं आहे. आणि इथं काही नवीन ऑप्शन आलेले आहेत, शॉर्टलिस्ट ऑप्शन, सेट प्रेफरन्स, लॉक ऑप्शन फॉर्म, या सगळ्या स्टेप आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. मित्रांनो, हा ऑप्शन फॉर्म भरण्यापूर्वी वेबसाईटला एक इम्पॉर्टंट नोटीस आलेली आहे, त्याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलला आत्ताच आपण पब्लिश केलेला आहे. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो देखील पाहून घ्या, अतिशय महत्वाच्या इन्स्ट्रक्शन त्यामध्ये दिलेल्या आहेत. तर एकदा तो व्हिडिओ पाहून घ्या, नसेल तर तुम्हाला अडचणी येऊ शकतात. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि आय सेक्शन मध्ये दिलेली आहे. तर आता जाऊयात आपण ऑप्शन फॉर्म फिलिंग प्रोसेस कडे. तर आपल्याला काय करायचं आहे, इथं प्रोसिड टू फिल ऑप्शन फॉर्म किंवा शॉर्टलिस्ट ऑप्शन दोन्हीपैकी कुठेही तुम्ही क्लिक करू शकता. तर मी इथं प्रोसिड टू फिल ऑप्शन फॉर्म जनरल यावरती क्लिक करतोय. थोडासा इरर येऊ शकतो, रिफ्रेश करून घेऊ शकता तुम्ही. रिफ्रेश केल्यानंतर आता पहा इथं अशा प्रकारचं इंटरफेस ओपन झालेलं आहे. सिलेक्ट युनिव्हर्सिटी,
तर आता इथं ज्या युनिव्हर्सिटीमध्ये तुमचं कॉलेज आहे, फॉर एक्झाम्पल सोलापूर युनिव्हर्सिटीमध्ये जे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजला मला ऍडमिशन घ्यायचं आहे, किंवा ILS कॉलेजला मला ऍडमिशन घ्यायचं आहे तर ते पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आहे, GLC कॉलेजमध्ये मला ऍडमिशन घ्यायचं आहे ते मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आहे, तर ती युनिव्हर्सिटी अगोदर मी सिलेक्ट करून घेणार आहे. समजा मला आता ILS कॉलेजला पाहिजे तर मी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी सर्च करेन. त्यानंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट वगैरे जर तुम्हाला जर पाहिजे असेल, स्पेसिफिक तुम्ही डिस्ट्रिक्ट मधून कॉलेजेस शोधत असाल तर अहमदनगर, नाशिक किंवा पुणे सर्च करा, किंवा सरळ सरळ तुम्ही इथं सर्च कॉलेजवरती ऑप्शनवरती क्लिक करू शकता. आता सिलेक्ट मीडियम मध्ये ओव्हरऑल सगळीकडे इंग्लिश आहे, पण जर कुठं मराठी असेल तर ते तुम्हाला इथं दिसून जाईल. आता सिलेक्ट कॉलेज टाईप, इथं को एज्युकेशन दिलेलं आहे तर इथं आता मी फक्त युनिव्हर्सिटी सिलेक्ट करतोय आणि सर्च कॉलेजेस करतोय. तर या युनिव्हर्सिटीमध्ये जितके कुठले कॉलेज आहेत त्या सर्वांची लिस्ट आता इथं ओपन झालेली आहे. तर आता यामध्ये ILS कुठं आपल्याला दिसतंय का ते पाहायचंय, शोधायचंय. तर मी असं स्क्रोल डाऊन करून खाली येतोय, तर इथं पहा ILS लॉ कॉलेज पुणे, तर याला क्लिक करायचंय. आता या युनिव्हर्सिटी मधलं मला एकच पाहिजे तर मी एकच घेतलेला आहे. समजा तुम्हाला आणखीन कुठलं तुमचं इथं DY डॉक्टर DY पाटील आहे ते तुम्हाला द्यायचंय तर तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. मला इथं फक्त या युनिव्हर्सिटी मधलं एकच पाहिजे तर मी इथं आता एकच दिलंय. आणि त्यानंतर खाली ऍड सिलेक्टेड ऑप्शन यावरती आपल्याला क्लिक करायचंय. इथं क्लिक केल्यानंतर प्रोसेस होते आणि सिलेक्टेड ऑप्शन ऍडेड सक्सेसफुली असा मेसेज येईल, तर याला तुम्हाला ओके करायचंय. आणि जो आपण ऑप्शन शॉर्टलिस्ट केलेला आहे तो तुम्हाला इथं दिसत असेल. आता इथं ऑप्शन सिलेक्टेड शॉर्टलिस्टेड एक असा आलेला आहे. ठीक आहे, तर आता मला GLC देखील पाहिजे तर त्यासाठी आता मला युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई वरती क्लिक करावं लागेल. आणि त्यानंतर मी सर्च कॉलेज मध्ये सर्व ऑल ठेवून सर्च कॉलेजला क्लिक करतोय. तर मुंबई युनिव्हर्सिटी अंतर्गत जे जे कॉलेजेस आहेत त्याची लिस्ट आता इथं आलेली आहे. तर यापैकी आता जी हे सगळं अल्फाबेटिक आहे तर जी वरून मी सिलेक्ट करतोय. जी कुठं आहे दिसतंय का, तर असं खाली आल्यानंतर GLC म्हणजेच गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, तर याला मी सिलेक्ट करतोय. आणि परत एकदा खाली जाऊन बॉटमला ऍड सिलेक्टेड ऑप्शन यावरती क्लिक करतोय. आता हे देखील ऑप्शन सिलेक्ट झालेला आहे, ऍड झालेला आहे, तर ओके करतोय. आता इथं दोन ऑप्शन झाले. आणखीन मला सोलापूर मध्ये काही ऑप्शन द्यायचे आहेत तर मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर युनिव्हर्सिटीला क्लिक करतोय. आणि त्यानंतर सर्च कॉलेजेस करतोय. इथे सर्च केल्यानंतर तीन कॉलेजेस आलेले आहेत. तर आता इथं मी तिन्ही कॉलेज ऍड करून घेतलेले आहेत आणि ऍड सिलेक्टेड ऑप्शन यावरती मी क्लिक केलेला आहे. मॅक्झिमम तुम्ही सर्वच्या सर्व कॉलेज ऑप्शन देऊ शकता, मिनिमम ऑप्शन तुम्हाला काही तसं दिलेलं नाहीये. तर आता इथे टोटल 5 कॉलेजेस मी इथं शॉर्टलिस्टेड केलेले आहेत. आता समजा विद्यार्थी विचारतात की समजा हे एक कॉलेज चुकून या ठिकाणी ऍड झालंय तर हे डिलीट कसं करायचं, तर त्यासाठी इथं डिलीट सिलेक्टेड ऑप्शन हे ऑप्शन आहे. तर समजा मला आता हे डिलीट करायचं आहे तर याच्यावरती मी क्लिक करणार आहे आणि डिलीट सिलेक्टेड ऑप्शन यावरती क्लिक करणार आहे. तर यामधून पहा ते ऑप्शन गेलेलं आहे, फक्त 4 राहिलेले आहेत. पण मला वाटलं की परत मला ऍड करायचं आहे तर परत एकदा तुम्ही ते युनिव्हर्सिटीनुसार सिलेक्ट करू शकता आणि ऍड सिलेक्टेड ऑप्शन करू शकता. परत एकदा ते तुमच्या लिस्ट मध्ये ऍड झालेलं आहे. आता पुढची स्टेप आहे सेव्ह अँड नेक्स्ट. आता इथं एक स्टेप पूर्ण झालेली आहे, शॉर्ट लिस्टेड ऑप्शन. आता आपण दुसऱ्या स्टेप मध्ये आलेलो आहोत, दुसऱ्या स्टेज मध्ये आलेलो आहोत, ज्याच्यामध्ये सेट प्रेफरन्सेस वरती तुम्हाला हे दुसरा ऑप्शन ऑटोमॅटिक ऍक्टिवेट झालेला असेल. तर इथं आता अतिशय महत्वपूर्ण काळजी घ्यायची आहे. आता मला या 5 कॉलेजला ऍडमिशन घ्यायची इच्छा आहे, परंतु एक कॉलेज असं कुठलं तरी असतं की तुम्हाला वाटतं की त्याच कॉलेजमध्ये मला नंबर लागायला पाहिजे, ते कॉलेज मला अलॉट व्हायला पाहिजे. जर ते नाही मिळालं तर मग आपला नाविलाज म्हणून मी दुसरं कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकतो. तर ते जे फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज म्हणतात, जिथं तुम्ही इंटरेस्टेड आहात, त्या कॉलेजच्या या सेट प्रेफरन्स बॉक्स वरती तुम्हाला अगोदर क्लिक करायचंय. समजा मला या दयानंद कॉलेजला ऍडमिशन पाहिजे आहे, परंतु मी प्रेफरन्स देताना
अशा प्रकारे एक दोन तीन, आणि याला जर चौथा प्रेफरन्स दिला तर सर्वात अगोदर जर मला जास्त मार्क्स असतील तर सर्वात अगोदर सीईटी सेल काय करेल, याला एक प्रेफरन्स दिलेला आहे म्हणून मला हे कॉलेज अलॉट करून टाकेल. जर मेरिट मध्ये माझा नंबर बसला त्या कॉलेजचा तर इथं एक नंबर ऑप्शन असल्यामुळं हे कॉलेज मला अलॉट करून टाकेल. परंतु मला ऍडमिशन घ्यायचं आहे डीजीबी दयानंद लॉ कॉलेजला, तर मला ते कॉलेज मिळणार नाही. आणि फर्स्ट कॅप राऊंड मध्ये फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज मिळालं तर तुम्हाला ते डिने करता येणार नाही, नाकारता येणार नाही, त्याच कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागणार आहे. जर तुम्ही तिथे ऍडमिशन नाही घेतला तर फर्स्ट सेकंड थर्ड राऊंड मध्ये परत तुम्हाला कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट करता येणार नाही. म्हणून इथं प्रेफरन्स देत असताना ज्या कॉलेजला तुमचा जास्त इंटरेस्ट आहे त्याच्या समोर असं एक येणं गरजेचं आहे. तर हे माझे आता प्रेफरन्स चुकलेले आहेत, तर मी इथं रिसेंट प्रेफरन्सेस वरती क्लिक करणार आहे. आणि परत डीजीपी दयानंद लॉ कॉलेजला एक नंबर दिलेला आहे, त्यानंतर गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला दोन नंबर दिलेला आहे, आयएलएसला तीन नंबर दिलेला आहे, त्यानंतर मी आता इथं पुढचं कॉलेज घेतोय. आणि हे देत असताना हे गव्हर्नमेंट एडेड अनएडेड हे देखील पाहून घ्या, किती सीट्स आहेत, कशा प्रकारचे कॉलेज टायमिंग आहे, कॉलेज कशा प्रकारचं आहे, याविषयीचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे, त्याची देखील लिंक, कुठल्या कॉलेजला फी किती आहे तो व्हिडिओ त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, ती तुम्हाला मिळून जाईल. तर तो व्हिडिओ एकदा पाहून घ्या आणि कॉलेज शॉर्टलिस्टेड करून घ्या. त्यानंतर आता हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्यामुळे मी याला चार नंबर देतोय. आणि हे अनएडेड आहे, या चारही कॉलेजला ऍडमिशन नाही मिळालं, अलॉट नाही झालं, तर मग मी शेवटी या पाच नंबरच्या कॉलेजला जाणार आहे. तर आता काय होईल, सर्वात अगोदर माझ्या मार्कानुसार सीईटी सेल काय करेल, फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज अलॉट करण्याचा प्रयत्न करेल, हे नाही मिळालं तर दोन नंबरचा अलॉट करण्याचा प्रयत्न करेल, हे नाही मिळालं तर तीन नंबर, तीनचं नाही मिळालं तर चार नंबर, आणि सर्वात शेवटी पाच नंबरचं अलॉट करण्याचा प्रयत्न करेल. आता इथं आपले प्रेफरन्स देऊन झालेले आहेत, तर आता सेव्ह अँड नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर इथं तुम्ही 40-50 ऑप्शन्स भरले असतील आणि तुम्हाला वाटलं की चुकलंय तर परत एकदा रिसेट प्रेफरन्सेस करा, काळजीपूर्वक परत एकदा प्रेफरन्स द्या. आणि प्रेफरन्स देऊन झाले की सेव्ह अँड नेक्स्ट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता तुमची सेकंड जी प्रोसेस आहे स्टेज ती देखील कम्प्लीट झालेली आहे. आता तुमच्या समोर ऑप्शन फॉर्म समरी आलेले आहे, कुठल्या कॉलेजला फर्स्ट प्रेफरन्स दिलेला आहे, ते कॉलेज कशा प्रकारचं आहे, त्याची इनटेक किती आहे, ही सर्व माहिती इथे आलेली आहे. आणि आता लॉक ऑप्शन फॉर्म सर्वात महत्वाचा शेवटची स्टेप आपली राहिलेली आहे. तर एकूण पाच कॉलेज मी या ठिकाणी दिलेले आहेत. मला वाटलं की नाही मला आणखीन वाढवायला पाहिजेत तर परत एकदा तुम्ही शॉर्टलिस्टेड ऑप्शन्स मध्ये जाऊ शकता. इथं आल्यानंतर आणखीन काही कॉलेज तुम्ही ऍड करून घ्या. तर मी परत एकदा काही कॉलेजेस या ठिकाणी ऍड करून घेतोय. तर असे तुम्ही आणखीन प्रेफरन्स ऍड करून घ्या. त्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा. परत एकदा तुमचे प्रेफरन्स या ठिकाणी देऊन घ्या. आता इथं जर ऑलरेडी पाच आहेत तर यापैकी आता पुढचे देखील प्रेफरन्स तुम्ही परत एकदा सिलेक्ट करून घेऊ शकता. असे एकूण आता मी 13 केलेले आहेत आणि सेव्ह अँड नेक्स्ट करतोय. आता मला शेवटचं म्हणजे इथं या चेकबॉक्सला कन्सेंट द्यायचं आहे आणि कन्फर्म ऑप्शन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला एक पॉपअप मेसेज येईल, एकदा का तुम्ही हा फॉर्म लॉक केला तर तुम्हाला परत तो एडिट करता येणार नाही. तर इथं येस करून कन्फर्म करायचं आहे. सर्व जर व्यवस्थित तुम्ही मॅक्झिमम ऑप्शन दिले असतील तर इथं कन्फर्म करा. आता कन्फर्म केल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो लॉक झालेला असणार आहे आणि तुमच्या समोर प्रिंट ऑप्शन फॉर्म हे ऑप्शन इथं आलेलं आहे. आता इथं अनलॉक ऑप्शन फॉर्म हे ऑप्शन आलं म्हणजेच तुमची प्रोसेस कम्प्लीट झाली. सर्व प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर तुमच्या समोर प्रिंट ऑप्शन फॉर्म हे ऑप्शन येतं. तर प्रिंट ऑप्शन फॉर्म यावरती क्लिक करून घ्या आणि तुमचा ऑप्शन फॉर्म जो आहे तो इथं तुम्हाला प्रिंट करून घ्यायचा आहे. कॉलेजला नंबर लागल्यानंतर याची प्रिंट तुम्हाला
लागणार आहे. त्यामुळे व्यवस्थित हा फॉर्म सेव्ह करा, प्रिंट करा आणि अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप तुम्ही तुमचे कॉलेज चॉईसेस देऊ शकता. मित्रांनो, आणखीन काही तुमचे डाऊट्स असतील या व्यतिरिक्त तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा. धन्यवाद.